अर्ली इन द मॉर्निंग रविकांत तुपकरांना आता बुलडाण्यात आणण्यात आलेला आहे. सोयाबीनला 8,000 रुपये भाव गळाच पाहिजे. कापसाला 12,000 रुपये भाव गळाच पाहिजे. रवी भाऊ तू मागे 8,000 रुपये भाव गळाच पाहिजे. कापसाला 12,000 रुपये भाव गळाच पाहिजे. सरसकट नुकसान भरपाई गळाच पाहिजे. दुष्काळाची आंदोलन चिरडणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडणाऱ्या सरकारचा शेतकऱ्याचे आंदोलन एकच गट्टी राजू शेट्टी. सोयाबीनला 8 रुपये भाव मिळालाच पाहिजे. कापसाला 12,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे. सोयाबीन आमच्या गामाची नाही कुणाच्या बापाची. सोयाबीन आमच्या गामाची नाही कुणाच्या. सोयाबीन कापूस उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी मी काल सकाळी 8 वाजेपासून संविधान चौकामध्ये नागपूरच्या अन्नत्याग सत्याग्रह करत होतो. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होतं. सरकारच्या डोक्यात काय आलं माहीत नाही. त्यांनी रात्री 10:30-11 वाजता आम्हाला सगळ्यांना उचललं, पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि थेट नागपूरवरून आम्हाला इथे बुलढाण्याला आमच्या घरी आणून सोडलं. मी कालही सरकारला सांगितलं की तुम्ही किती उचला, किती जेलमध्ये टाका, किती केसेस करा, माझं अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार आहे. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी खवळलेला आहे, पेटलेला आहे. ठिकठिकाणी रात्री पण लोक रस्त्यावर उतरले. आजही प्रभात फेऱ्या गावागावात लोक काढणार आहेत. उद्या 19 तारखेला चक्काजाम आंदोलन होणार आहे आणि 20 तारखेला गावं बंद होणार आहेत. मी सरकारला सांगू इच्छितो की सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावनांची कदर करा. अशा पद्धतीनं जर तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर आमचा आवाज दबणार नाही, आंदोलन याच्यापेक्षा अधिक होणार आहे. आणि आता आंदोलनाचा भडका कसा असतो हे सरकारला कळेल. अहो, आम्हाला एकराला 25,000 रुपये खर्च आहे आणि 4 क्विंटल आम्हाला उत्पादन होतं. 16,000 रुपये आम्हाला येतात, 25,000 रुपये आम्ही लावतो सोयाबीनची अशी अवस्था आहे. 11,000 सोयाबीन 4,000 आलेली आहे. कापसाचं उत्पादन कमी झालं, कापसाचे रेट आता पडत आहेत. नुकसान भरपाई आज राज्य सरकारची मिळालेली नाही. त्यात पीक विम्याची रक्कम आम्हाला गेल्या वर्षीची नाही, या वर्षीची नाही. रिलायन्स कंपनीनं तर 430 कोटी जमा केले, त्यांना 781 कोटी मिळणार आहेत, परंतु त्यांनी 1 रुपयासुद्धा फेकून मारलेला नाही शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांना पूर्णपणे फसवलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला महावितरण शेतकऱ्यांचे कनेक्शन कापताय. ते कनेक्शन कापणं ताबडतोब थांबवा ही सुद्धा आमची मागणी आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणसुद्धा खाणार नाही ही प्रतिज्ञा मी घेतलेली आहे. आणि मी इथं माझ्या दारासमोरच आता अन्नत्याग करायला सुरुवात केलेली आहे. आणि गावागावात शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि मी मात्र माझ्या दारामध्ये अन्नत्याग करणार आहे. माझ्या जीवाचं काही झालं तरी चालेल, पण शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय मी थांबणार नाही, हा माझा निर्धार आहे. आज 18 तारखेला गावागावात लोक प्रभात फेऱ्या आणि धरणे आंदोलन करतील. उद्या 19 तारखेला लोक ठिकठिकाणी चक्काजाम करतील आणि 20 तारखेला लोक गावं बंद करून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना सरकारसमोर मांडतील.